ज्यांना ज्यांना जे चिन्ह मिळाले त्यांना आमच्या शुभेच्छा. चिन्ह कोणाला मिळते, नाव कोणाला मिळते, हा एक लोकशाहीचा भाग असला तरी लोकांना त्याचं किती घेणं देणं हे मला माहीत नाही. पण माझी विनंती राहणार आहे या सरकारला की तुम्ही लोकांचे प्रश्न लवकरच लवकर सोडावेत. मी सुद्धा स्वतः अनेक प्रश्न घेऊन या सरकारकडे जातो, तेही अजून सुटलेले नाही आहेत. निवडणूक आयोगाचा एक निकाल आलेला आहे, शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही मिळालेलं आहे. ज्यांनी शिवसेना उभी केली ते ठाकरेंच्या कुटुंबाकडनं शिवसेना हिरावली गेली. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे हा लोकशाहीचा एक भाग आहे. आता ज्यांना ज्यांना जे चिन्ह मिळाले त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून चिन्ह कोणाला मिळते, नाव कोणाला मिळते, हा एक लोकशाहीचा भाग असला तरी लोकांना त्याचं किती घेणं देणं हे मला माहीत नाही. लोकांना इतकंच माहीत आहे की आमचे प्रश्न केव्हा सुटणार. आम्हाला ज्या आम्ही ज्या अडचणीतनं चाललो आहे या या एक दोन तीन वर्ष अस्थिर सरकार हे सगळं पाहून लोकांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. आणि म्हणून हे जे काय आज निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे हा तो प्रोसेसचा भाग आहे. पण माझी विनंती राहणार आहे या सरकारला की तुम्ही लोकांचे प्रश्न लवकरच लवकर सोडावेत. मी सुद्धा स्वतः अनेक प्रश्न घेऊन या सरकारकडे जातो, तेही अजून सुटलेले नाही आहेत. आणि म्हणून हा त्यांचा अंतर्गत विषय, आमच्या स्वराज्याचा काही विषय नाही आहे. आणि स्वराज्याच्या माध्यमातून आमच्या त्यांना शुभेच्छा. पण एक मुद्दा असा उपस्थित होतो आहे की जर आमदार खासदारांच्या बळावर जर असे निर्णय येत असतील तर जे अनेक छोटे पक्ष आहेत ज्यांचे एक दोन आमदार खासदार आहेत त्यांनी जर बंड केलं आणि थेट पक्षावर दावा टाकला तर नाही. जनरल या भारताच्या लोकशाहीमध्ये या घटनेत एक प्रोसेस लिखित आहे आणि त्याप्रमाणे सगळं चालते. निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र आयोग आहे आणि म्हणून त्याच्यावर आमच्यासारख्या लोकांनीसुद्धा भाष्य करणं हे उचित नाही आहे. त्याला एक काय ती सिस्टम आहे, त्याला काय ती प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसनी ते सगळे निर्णय घेत असतात. आता जर का